पहिलंच इंटरनॅशनल टूर झाली. सिंगापूरमध्ये आम्ही प्रयोग केला अँड वी गॉट अ रिअली गुड रिस्पॉन्स. सो आत्ता फायनली परत मुंबईत आलो आहे आणि 31 मार्चला शिवाजी मंदिरला प्रयोग आहे आणि 30 मार्चला गिरगावला प्रयोग आहे. सिंगापूरच्या प्रयोगाबद्दल सांगायचं झालं तर इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स, कारण एक तर पहिलं नाटक आहे आणि एक इंटर म्हणजे अब्रॉड राहणाऱ्या लोकांसमोर आपली संस्कृती घेऊन जाणं आणि मराठी नाटक घेऊन जाणं, आय फेल्ट रिअली प्राऊड अँड आय वॉज व्हेरी हॅपी की आय एम अ पार्ट ऑफ दॅट प्ले. सो थँक्यू. या काय काय सगळं सिंगापूर पूर्ण कवर केलेलं आहे आम्ही. युनिव्हर्सल स्टुडिओज असो, सेंटोसा ऑल्सो, देन वी क्लार्किक वे असो, सो वी आय थिंक वी एक्सप्लोर्ड इच अँड एव्हरी बिट ऑफ इट, लिटल इंडिया, एव्हरीथिंग. बेस्ट पार्ट वॉज दिस की तिथे आम्हा सगळ्यांना मिळून प्रॉपर्टीज लावायला लागल्या, कॉस्ट्युम्स पण स्वतःच करायला लागले, चेंज स्वतः करावं लागलं ब्लॅकआउटमध्ये, त्यामुळे इथे आम्हाला सगळे हेल्पर्स असतात, ते सगळं नव्हतं. सो कुठेतरी ते धाकधूक होती, कुठेतरी तो यु नो, आणि एक सेट वेगळा असल्यामुळे एक्झॅक्टली आपला सेट नसतो, सो इट इज अ सिमिलर सेट. सो ते कळत होतं की आपण खूप वाचकून करतो आहे किंवा आपण खूप यु नो वी आर मोर अलर्ट, कारण ऑडियन्स वेगळा आणि वी डोंट नो की ते कसे रिसीव्ह करणार आहेत. सो मला असं वाटतं की हा प्रयोग आम्ही फार अलर्टनेसने केला. या सी वी आय एम बिंग ब्लेस्ड विथ अ व्हेरी गुड टीम, म्हणजे वी हॅव अ सिनियर लाईक उमेश कामत, त्याच्यानंतर आरती आहे, आरतीने प्रचंड प्रायोगिक नाटकं केलेली आहेत, त्याच्यानंतर ऋषी उत्तम काम करतो आहे आणि अद्वैत होता, त्याच्यानंतर प्रिया मॅम होत्या, कल्याणी होती, आशू होता, सो या एव्हरी वन वॉज देअर. सो आय थिंक मला असं वाटतं मीच नौखी आहे, त्यामुळे मला सगळ्यांनीच गाईड केलं. एका शब्दात सिंगापूरबद्दल सांगायचं झालं तर मेमोरेबल. इट इज गोइंग टू बी अ मेमोरेबल ट्रिप बिकॉज इट वॉज आर फर्स्ट.